भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही ठिकाणांची माहिती आज आपण घेणार आहोत. पुण्यातील सर्वात अधिक हॉरर प्लेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या शेजारी असणारे घंटी बटन दाबा, त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. नंबर 1, शनिवार वाडा. पुण्यातल्या भुताटकीच्या जागेत सर्वात पहिल्या नंबरवर शनिवार वाडा येतो. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी या वाड्याची मूर्तमेढ शनिवारी रोवली म्हणून या वाड्याला शनिवार वाडा असे म्हणतात. या वाड्याने राजकारणातून झालेल्या अनेक हत्या पाहिल्या आहेत. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली ही वास्तू आपल्या पोटात इतिहासातील अनेक रहस्य बाळगून आहे. इथे अनेकांना अमानवीय आवाज, कुजबुज, किंचाळ्या ऐकू येतात. कित्येक जणांनी या वाड्यात एका तरुणाचा आत्मा फिरतो असा अनुभव आल्याचे सांगितले आहे. आसपासच्या स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार पौर्णिमेच्या रात्री काका मला वाचवा अशा किंकाळ ऐकू येतात. नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की नारायण पेशवे यांचा खून पौर्णिमेच्या रात्रीत झाला होता. त्यानंतरही विषबाधेतून अनेक जणांचा मृत्यू या वाड्यात झाला आहे. आतल्या लोकांसह पूर्ण वाडा जळाला गेला तेव्हापासून इथे फक्त अवशेष शिल्लक आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने संध्याकाळी 6:30 वाड्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. हे विशेष. नंबर 2, होळकर पूल. होळकर पूल ही पुण्यातील झपाटलेली आणखी एक जागा. या पुलाचे बांधकाम माधवराव पेशवे यांनी 18व्या शतकात केले होते. यशवंतराव होळकर यांच्या स्मरणार्थ पुलाला होळकर पूल असे नाव दिले गेले. या पुलाचे ऐतिहासिक महत्त्व असले तरी सध्या हा पूल अमानवीय घटकांसाठी जास्त ओळखला जातो. या पुलावरून रात्रीच्या अंधारात गाडी चालवणे कुठल्याही धाडसापेक्षा कमी नाही. या पुलाने अनेक दुर्दैवी मृत्यू पाहिले असून इथे काहीतरी असामान्य आहे यावर अनेक लोक विश्वास ठेवतात. कित्येकांनी या पुलाच्या कठड्यावर भूत पाहिल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे. जवळपासच्या लोकांच्या अनुभवानुसार दिवसाभर इथे कितीही वर्दळ असली तरीही रात्री मात्र शांतता पसरते. शक्यतो रात्री या पुलावरून प्रवास करणे टाळले जाते. पुलाच्या थोडेपुढेच स्मशानभूमी असून त्या 17व्या शतकातील जुनी बांधकामे आहेत. एखाद्याच्या अंगावर काटा आणण्यासारखे हे वातावरण आहे. नंबर 3, विक्टरी थिएटर. हे पुण्यातील एक जुने सिनेमा थिएटर आहे. तुम्ही कधी इथे सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला इथे नक्कीच एक वेगळे वातावरण जाणवले असणार. सध्याच्या मल्टीप्लेक्स काळात हे एक पडदा थिएटर असल्या जुन्या वास्तुशैलीमध्ये अगदी उठून दिसेल. दिवसाच्या शोला काही अनुभव येत नाहीत पण रात्रीच्या शोला मात्र हमखास वेगळे अनुभव येतात. खुर्च्या आपोआप हलणे, प्रेक्षकांच्या कानात भीतीदायक कुजबुज होणे, भयानक किंचाळी ऐकू येणे इत्यादी प्रकार इथे घडतात असे सांगितले आहे. विशेष म्हणजे हे प्रकार फक्त भूतांचे सिनेमे चालू असतानाच नव्हे तर रोमॅन्टिक किंवा कॉमेडी सिनेमा चालू असतानाही घडतात. हे अजूनही चालू स्थितीत असले तरीही काहीजण इथे सिनेमा पाहायला जाण्याऐवजी इथल्या भयावह वातावरणाचा अनुभव घ्यायला जातात. मित्रांनो, अशा भीतीदायक थिएटरमध्ये तुम्ही सिनेमा बघायला जाणार का? कमेंट करून नक्की सांगा. नंबर 4, चंदननगर. समजा तुम्ही रात्री रस्त्याने एकटे जात आहात आणि त्यावेळी एक 8 वर्षाची लहान गोंडस मुलगी हातात बाहुली घेऊन भयानक आवाजात किंचाळ तुमच्याकडे येत असेल तर तुम्हाला कसे वाटेल? तर असेच काही प्रकार चंदननगरमध्ये घडले आहेत. इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार या छोट्या मुलीचा काही वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झालेला आहे. ही बांधकाम मजुराची मुलगी आपल्या बाहुलीसोबत खेळत असताना अचानक उंचावरून खाली पडून मूर्तीमुखी पडली. तेव्हापासून तिचे भूत या परिसरात भटकत आहे असे म्हणतात. रात्री 12च्या ठोक्याला या मुलीचा रस्त्यावर वावर सुरू होतो. ही मुलगी कुणाला काही त्रास देत नाही परंतु पांढऱ्या फ्रॉकवर रक्ताचे डाग घेऊन तुमच्याकडे किंचाळत येते आणि अचानक गायब होते. नंबर 5, MG रोडवरचा झपडलेला बंगला. अतिशय गजबजलेल्या MG रोड या भागातील अनेक मोठमोठे दुकाने, शोरूम, हॉटेल्स आहेत पण या वर्दळीच्या भागात एक भूताचे सुद्धा वास्तव्य आहे.
याच भागात आहे एक ओसाड निर्जन बंगला जो किती काळापासून तसाच आहे हे सांगता येत नाही। असं म्हणतात की या बंगल्यात एका तरुण स्त्रीला जाळून मारले होते। या स्त्रीचा या बंगल्यामध्ये वावर आहे। रात्रीच्या वेळी या बंगल्यातून भयानक किंकाळ्या येतात हे अनेकांनी ऐकले आहे असे म्हणतात। काही धाडसी लोकांनी या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला पण त्यांना अचानक वातावरणात झालेला बदल अनुभवास आला। बर्फ पडत असल्यासारखी थंडी जाणवली। काहींच्या म्हणण्यानुसार इथले जुने फर्निचर दारे खिडक्या वाजू लागली। तर मित्रांनो, ही होती पुण्यातील हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणांची माहिती। या जागांवर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही, पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉट म्हणून होत असते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे।